साईराज ए चा कर साईराज बी चा कर्णधार याला विनंती आहे फटाफट क्षेत्र रक्षण लावून घ्या. तर पहिला बॉल फेस करणार विकास आणि त्याच्या समोर तेज तर्राट आग उगलती गेंद डालण्यावाले मनीष वल्लवली गावचा पहिला बॉल पंच मॅच सुरू व्हायच्या आधीच बक्षिसा ची लॉटरी सुरू झालेली आहे. मनीषला दोन विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे बारक्याकडनं. पहिला बॉल दोन डिक्लेअर सुंदर असा आपटलेली गेंदबाजी होती आणि सीजी परत मनीषवर बक्षीस लागले. सीजी कडनं हॅट्रिक विकेट याला 500 अगर दोन्ही घेतले तर 1000 रुपये गव्हर्नमेंट नोकरीची गरजच नाही. रमनदा आणि महेश कापसे यांच्याकडनं कॅच पकडली 100-100 रुपये बारक्याकडनं. विशाल तेंडुलकर विकास सिंग कडे फरमाईश घेऊन आले दोन षटकारांना 500 लागोपाठ. सुंदर तेज तर्राट असा बॉल विकासला कुठे ना कुठेतरी लाईन पकडावी लागेल बॉलची आणि मग बॅट फिरवावी लागेल. त्याने आता डिफेन्स केला होता आपण कधीच बघितलं नाही विकासला असं खेळताना. गोलंदाजी सुरेख होत आहे आणि परत बॅट फिरवलेली आहे बॉल कनेक्ट होत नाहीये. कुठे ना कुठेतरी मनीषला हे 1000 रुपये आपल्या खिशात घेऊन जायचे. 1000 रुपयात बघितलं तर त्याच्या केक शॉप मध्ये आज ऑफर चालू आहे 5 केक येतील 1000 रुपये घेऊन गेलो तर. किरण्या किरणदास साठी पण एक पक्षी झालेला आहे 100 रुपये कॅच साठी. परत आपटलेला चेंडूने भिरकावलाय एक टिप्पा दोन धाव एक धाव एक धाव एक धाव चार बॉल तीन धावा झालेल्या आहेत. मनीषने कुठेतरी जखडून ठेवलेला आहे विकास सिंग आणि नितीन ह्या जोडीला. तटकरे तटकरे एकच धावा आहे प्लीज एकच धावा आहे एकच धावा आहे गेम चालू करा प्लीज. पंच चार बॉल आणि तीन धावा. पहिला बॉल दोन त्याच्यानंतर लागोपाठ दोन डॉट त्यानंतर एक सिंगल. नितीन पहिल्यांदा आलेला आहे स्ट्राइकर बघूया हा काय करतो. सुरेख असा टाइमर ऑफ बॉल आहे. मनीष नितीन नितीन मनीष आणि आपटलेला बॉल सुरेख असा ऑफला टोटावला आहे आणि सुरेख असा चौका. हळूहळू पण कशी तरी पोचलेली आहे धावाची गाडी 7 7 ह्या आकड्यावर. 7 हा आकडा धोनीशी जोडला जातो. बघूया आता मनीष शेवट
शेवटचा चेंडू कसा फेकतोय, मोमेंटम शिफ्ट होतोय का षटकाराने का विकेटने मोमेंटम साईराज बी कडे जातोय, बघूया शेवटचा चेंडू मनीष नीती आणि सूर्य कसा फ्लिक आणि चौका कुठेतरी बघायला गेलं तर महात्मा ग्राउंडचं डायमेन्शनच असं आहे की बॉल टप्पा पडला की उसळी घेतो. 11 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं हे षटक होतं. सुंदर अशी गोलंदाजी होती पण त्यावर घनाघाती प्रहार केला नितीनने. विकास कुठेतरी इथे शांत आहे, बघूया सेन्सिबल बॅटिंग करायची त्याच्याकडनं आशा असेल त्याच्या टीमला. पंच प्लीज हरिअप करायला सांगा फिल्डिंग लावून. भाऊजी कॉमेंट्री मध्ये सगळ्यांना सांगता फटाफट करा फटाफट करा. स्वतः एकदम संत गतीने चालत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही नंतर येऊन सांगा. इथे बॉलर आहे माध्या, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतो, कट गेंदबाजी करतो, कधी कधी व्हेरिएशन म्हणून पेसही टाकतो. मला आठवतंय त्या हिशोबाने दोन किंवा तीन वेळा बॉलर ऑफ द सिरीज घेऊन गेलेला आहे. तो उंचीने छोटा आहे, बॉल तेवढा चढत नाही बॅटीवर म्हणून त्याला फायदा होतो. बघूया काय करतो. पहिला बॉल पंच आणि विकासला फुल टॉस. विकासला लॉलीपॉप तोडण्यात दिलं तर तो लॉलीपॉप एका झटक्यात चट करून जातो. कुठेतरी त्याला मोमेंटमची गरज होती ती माध्याने दिलेली आहे. पहिलाच बॉल फुलटॉस आणि एवढा बलिशाली प्लेअर आहे. कुठे ना कुठेतरी त्याला बघितलं की बाहुबलीची आठवण येते आपल्याला. 17 वर खतरा आता इथे झालेला होता साईराज बीला. बघूया आता पुढचा बॉल कसा टाकतो. सगळीकडनं सुजावाचा भरभाट, बॉलर घाबरला आहे की बघूया काय करतो, पुढच्या बॉल मध्ये कमबॅक करतो की नाही. विकास माध्या 10-12 पावलाचा रनअप ओव्हर द विकेट राऊंड द विकेट. सुंदर असा बॉल खाली राहिला, एज लागून कुठे ना कुठेतरी सिंगल साठी गेला. नितीन मागच्या ओव्हर मध्ये त्याने एक सुरेख चौकार मारला होता. बघूया कुठे ना कुठे बघितलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हे एक सुंदर अँगल असतो राईटीला टाकायला. तर बघूया माध्या ओव्हर द विकेट टाकतोय. नितीन आणि ब्लॉक, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक चेंडू. कुठे ना कुठेतरी आपल्याला मुस्तफिजुर रहमानची आठवण येते याची बॉलिंग बघितली की चकवा गेंदबाजी. 3 चेंडू 7 धावा दिलेला आहे. सन्मानजनक बॉलिंग केलेली आहे माध्याने. अजूनही फुल टॉस सरळ आशिषच्या हातात मारलेला आहे. बघायला गेलं तर साईराज बी मध्ये खूप सारे असे लेदर क्रिकेटचे प्लेयर आहेत. बघूया त्यांच्या बॅटिंगचे स्किल्स किती बघायला भेटतात. फिल्डिंग तर सुरेख करतायत. माध्यावर बक्षीस लागलाय की बारक्याकडे 500 रुपये दिला अगर विकेट घेतली इथे तर. उरलेल्या चेंडूंमध्ये 2 चेंडू उरले. बघूया माध्या चायनीज वर बसतोय का आज. उडलाय आणि माध्या कुठे ना कुठेतरी बारक्या फसला इथे 500 रुपये खिशात. माध्या ट्रिपल राईस एक सूप माझ्या पण घरी. पाच चेंडू 19 धावांचा. आता येतोय विवेक. एक बाहुबली दुसऱ्या बाहुबलीला रिप्लेस करत आहे. दोघही बाहू घनाघाती फलंदाज, खूप लांब लांब मारण्याची क्षमता आहे दोघांमध्ये. बघूया आता पॉवर प्लेचं पहिलं षटक मनीषने हाताळलं होतं. 11 धावा त्याच्यानंतर माध्यानंतर कुठे ना कुठेतरी
रन वर कंट्रोल आलेला आहे. बघूया आता 19 धावा झाल्या. शेवटचा बॉल वाइड चेंडू पॅरलल हात वर करतायत ग्राउंडला आणि आपल्याला चेतावणी देत आहेत की वाइड. विवेक आणि विकास दोघे बॉलर घाबरतातच ह्या दोघांना. आपटी आणि शॉर्ट आर्म पुल जाणवलंच नाही बॉलला की बॉलला मारले आणि फिरकावून दिलाय. डिस्टन्स खूप होता. फ्लॅट झटका. सव्वीस धावा. टू विकेट फॉर द लॉस ऑफ टू ओव्हर्स फॉर द लॉस ऑफ वन विकेट. पहिला ओव्हर 11 दुसरी ओव्हर 15. साईराज बी वर कुठे ना कुठे तरी वीर मराठा भारी पडत आहे. मागचा परफॉर्मन्स बघायला गेलं तर दोन टुर्नामेंट वीर मराठा नव्हती. ते कुठे साईराज बी कुठे ना कुठेतरी कन्सिस्टंटली परफॉर्म करत आहे पण वीर मराठा दोन तीन टुर्नामेंट गायब होती. त्यांचे प्लेयर कुठे ना कुठेतरी अनुभव घेत होते पण ते आता एकत्र खेळायला लागले तर एक जबाबदारी आली आहे त्यांच्यावर टीमला पुढे न्यायची. ते सुरेख असं करत आहेत. आणि आता सगळ्यात एक्सपिरियन्स गोलंदाज 40+ गेम मध्ये अनेकदा वन साइड गेम काढलेले आणि यंगस्टर्स मध्ये लोकांना लाजवणारी कॅच पकडणारे राजू दगडे साहेब. बघूया पहिले बॉल. पहिला बॉल समोर नितीन. राईट आर्म ओव्हर द विकेट. टिचून गोलंदाजी करतात. बघूया पहिला बॉल काय टाकतात. दोन तीन पावलांचा रनअप. सुरेख असा पेसने बॉलिंग करतात. पहिला बॉल नितीन आणि पहिलाच बॉल भिरकावलाय आशिषच्या हातात कुठे ना कुठे तरी हवा. हवा ही गोष्ट सगळ्यांनाच थांबवते. जहाज असो इथे तर बॉल आहे. जहाज एरोप्लेनला थांबवते तर बॉल काय चीज आहे. इथे नितीनसेने सुरेख फटका केलेला मिडल ऑफ द बॅट झालेला बट ट्रॅव्हल नाही केला बॉल. त्याला वाटलं की पार होईल शेरॉन मध्ये मारेल पण शेरॉन लांब राहिला. आशिषच्या हातात तर 09 इंटीरियर आणि डायनामाइट कॅफे यांचे उप सर्व सर्वे सर्व सौरभ हे आपल्याला दिसत आहेत. स्कोर कार्ड वर कुठे ना कुठे टेक्निकली अनालिसिस करत आहे टीमची. पुढे कुठे आपल्याला कोणची टीम भेटेल सांगता येत नाही. सगळं बघत आहेत. नोंदणी करत आहेत. आणि निलेश आपले मेहनती कामगार आणि मेहनती असे सूर्योदय संघाचे एक भाग आहेत. ते प्रत्येक मॅचला येऊन बसतात सहकार्य करतात सपोर्ट करतात. कुठे ना कुठेतरी त्यांची कमी आम्हाला फील्डवर मागच्या मॅच मध्ये जाणवली. तर राजू दगडे साहेब दुसरा बॉल फुल टॉस लो फुल टॉस होता. रेड्डी दा आणि विवेक विवेक भाई आलेले आहेत. बघूया आता काय करतात. पहिल्याच बॉलवर आलेला षटकार विवेकने लावला होता. कुठे ना कुठेतरी टायमिंगचा बेतात बादशाह आहे विवेक. बघूया तिसरा बॉल. एक धाव आलेली आहे. बघूया स्विंग अँड मिस. जोरात बॅट फिरवली होती. लॉंग हँडलचा इस्तेमाल करतात विवेक भाऊ. त्याच्यामुळे त्यांची रीच वाढते आणि ते स्वतःही खूप उंच कदकाठीचे आहेत. राजू दगडे कुठे ना कुठेतरी आपला एक्सपिरियन्स युज करतायत. बॉल कट करतायत. बॉल स्ट्रेट टाकतायत. आणि डान्सिंग डाऊन द ट्रॅक सुरेख असा त्यांनी आपटला गोलन आपटला बॉल आणि चुकी. या चुकीला तर कदापि माफी देणार नाही साहेब. कुठे ना कुठेतरी ते स्वतः पोलीस आहेत तर त्यांना अनुशासन हे पूर्ण संघात लागतात. तर आता त्यांच्या तोंडावर निराशा दिसत आहे. बघूया
तर बघूया विवेक काय करतोय. शेवटचे दोन चेंडू आणि उंच उंच षटका. तर कुठे ना कुठे तरी 400 स्ट्राइक रेट ने खेळत आहे. 35 धावा जोडलेल्या आहेत आपल्या टीमच्या रणभूमीत. शेवटचा चेंडू 9 धावा खर्च केलेले साहेब. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू बॅट्समन तयार नव्हते. इथे विनंती आहे की ग्राउंडच्या बाहेर असलेल्या लोकांनी प्लीज प्लीज थोडं शांतता ठेवावी. प्लीज यांना विनंती आहे की शांतता ठेवावी. आपल्याला लव आणि ते टाकीच्या तिथे जे कोण बसलेले आहेत प्लीज ते समर्थक असतील तर त्यांनी आमच्या इथे येऊन बसावे फॅन बिनच्या खाली. अजून एक फ्लॅट फ्लॅट षटकार. सूर्य कसा ट्राय होता कुठे ना कुठेतरी इथे अगर त्याने झेल पकडला असता आपल्याला सौरभ पडवणकरची आठवण असती. त्याने एक सूर्य कॅच पकडली होती वन हँडेड. 6 फुटाचा माणूस जेव्हा 10 फुटावर जम्प करून कॅच पकडतो विलक्षणीय असं दृश्य असत. दोन षटकार आलेले आहेत फ्लॅट षटकार मारलेले आहे आणि विवेक सिंगल डबल मध्ये बोलतच नाहीये. त्याला हवेत बॉल पोहोचवायचे. स्कोर पोहोचलेला आहे 140 तीन ओव्हर नंतर. खूप धावांचा भरमाट झालेला आहे. 11 15 15 कन्सिस्टन्सी कुठेतरी साईराज बीने मेंटेन केलेली आहे. आणि निकू ओमी यादवचा बाहू डेत गेंदबाजी साठी जाणला जातो. कितीतरी सामने त्याने 5 बॉल 4 5 बॉल 3 असे रोखून धरले साईराज बी साठी. तर त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल की शेवटचं षटक कुठे ना कुठे तरी आधार दिला पाहिजे. स्कोर झालेला 41 तीन ओव्हर नंतर लास्ट ओव्हर. पहिला बॉल निकू पहिला बॉल बिरकावलेला षटकार. सूर्य कशी बॅटिंग करत आहे रेड्डी. पहिला षटकार आलेला आहे त्यांच्या बॅटिंग मधनं. आता बघूया अजून 5 चेंडू आहेत. 5 मध्ये 5 मारतात का. रिंकू सिंगने हा कमाल केलाय. तो पण आपल्या अशा शहरात ना आला होता. बघूया इथे रेड्डी कमाल करतायत का. पहिला बॉल झालेला आहे निकू. कुठे ना कुठेतरी त्याला कम बॅक. आपला अनुभव झोकावा लागेल. अजून एक फ्लॅट. शेरॉनला सलामी दिलेली आहे. बॅटी खाली बॉल टाकला तर हाच हीच ट्रीटमेंट तुम्हाला भेटणार कुठे ना कुठेतरी. रेड्डी हे दाखवत आहे चुकीला माफी नाही. प्लीज प्रॅक्टिस बॉल आणि हे सगळे फटाफट बाहेर घ्या. आपल्याला मॅच लवकरात लवकर संपवायची आहे. 53 अर्धशतक वीर मराठा. व्हॉट अ कम बॅक व्हॉट अ कम बॅक. हायएस्ट स्कोर मला वाटतं बीट होतोय. आता 60 घरात जातोय. बघूया निकू कम बॅक करतोय. पहिल्या 2 चेंडूत 12 रिंकू सिंग युवराज सिंग इथे रेड्डी हे जमा होतात का. आता बघूया निकू बॉलिंग रन नंबर आणि स्विंग अँड मिस. अंपायर काय आहे. एक धाव कुठे ना कुठे तरी विमान जे हवेत उडत त्याला लँडिंग मोडवर आणायचा प्रयत्न करत आहे निकू. निकूचा बॉल खूप खाली बसतो त्यामुळे त्याला खूप फायदा भेटतो. बघूया आता निकू खोलवर टाकलेला बॉल आणि कोण बॉलवर चार्ज करत नाहीये तर बघूया आता त्याचा फायदा होतोय का. एकच धाव. कॉन्फिडन्स दिसतोय आपल्याला रेड्डी यांच्या बॅटिंग मध्ये. विवेकला म्हणत आहे तू थांब मी मारतो.
चार बॉल 14 धावा खर्च केले निकुने। आणि परत एक स्वेअर चेंडू प्लस वन झालेला आहे। एक्स्ट्रा कुठे ना कुठेतरी हे नंतर साईराज भीला समजेल की एक्स्ट्राज मुळे आपले रन मध्ये जे वाढ झालेली आहे त्याचा फरक आपल्याला नंतर जाणवेल जेव्हा सहा बॉल दहाची मॅच लूज होईल। पण बघूया आता सुरेख अशी बॅटिंग झालेली आहे। साईराज बी सगळे यंग प्लेअर आहेत कुठे ना कुठेतरी त्यांच्यातही क्षमता आहे। निकू 10 पावला तर रन 38 वर जोरात पळत येत सुरेख असा बॉलिंग करतो। साईड आर्म ऍक्शन अजून एक वर उडालेली आणि बावजी आलेले आहेत झेल पकडलेला आहे। दोन तीन वेळा जगल झाला पण त्यांनी कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि कुठे ना कुठेतरी निकूला सपोर्ट केला आहे त्याच्या बॉलिंग मध्ये। शेवटचा एक चेंडू बॅटिंग साठी आलेले आहेत 40+ अजून एक खेळाडू चेतन पाटील। शेवटचा बॉल धोनी फिनिश करू शकतात का ते रिंकू सिंग फिनिश करू शकतात का ते फाफ डुप्लेसी वाला फिनिश करू शकतात बघूया। आयपीएल चा हंगाम चालू आहे आज संध्याकाळी मुंबई इंडियन्सची मॅच आहे तर आपापले टीव्ही धरून बसा। रोहित शर्मा याचा वाढदिवस आहे। शेवटचा बॉल फिल्डिंग रेडी नाही आहे तर फटाफट शेवटचा बॉल टाकून घ्या। तुम्हालाही उन्हाचा ताप लागत आहे रेस्ट करा कुठे ना कुठेतरी दोन बॅट्समनला झेलू द्या ऊन। शेवटचा बॉल आणि फ्लॅट मारलेला आहे बघूया काय होते मनीष आणि कॅच ड्रॉप आणि विकेट सॅक्रिफाईस करायला लागलेली आहे दोन रनासाठी एक रन बघूया कुठे ना कुठेतरी कॅचेस विन मॅचेस हा मंत्र आपल्याला मोठे मोठे क्रिकेटर देऊन गेलेले आहेत बघूया काय करतायत। आता हा झालेला आहे टोटल स्कोर आणि 59 कुठे ना कुठेतरी सगळ्यात जास्त धाव बनलेले आहेत वीर मराठा। कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्या सोबत आहेत खांदा कॉलनीतले विख ओ मी आलेच माझे हात कापायला चालू झालेले आहेत कॉमेंट्रीच्या माईक वर कुठे ना कुठेतरी माझा पंबल होत आहे। विश्वविख्यात कॉमेंट्रेटर खांदा कॉलनीतले आणि भाऊ थँक्यू यश सुंदर तुम्हाला आवाज पहा मला इथे महाराष्ट्रातील गाजा बाजा केलेला आहे तुम्हाला यशने नक्कीच धावपळकावर धावा लागल्या गेल्यात ते म्हणजे 58 धाव्यांचं लक्ष ते म्हणजे साईराज बी संघासमोर तर कशा रीतीने 59 धाव्यांचा पाठला करतील हे नक्कीच पाहिलं जाईल। 24 लाईव्ह इव्हेंट्स इथे लाईव्हच्या दरम्यान तुम्हाला मॅचेस दाखवल्या जातात। सूर्योदय चषक 2023 पर्व दुसरे शानदार असे आयोजन दमदार आयोजन पाहायला मिळते। तर हेमंत तावडे आणि बाला माने यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो। अंपायरिंग ही सोपी गोष्ट नसते उन्हात कडकत्या उन्हात सकाळपासून ते उभे आहेत कुठे ना कुठेतरी ती कॅप वाचवते पण अंगाला जो मारा होतो त्याची भरपाई व्हायसाठी आठवडा जातो तर त्यांच्यामुळे कुठे ना कुठेतरी एक न्यूट्रल बॅलेन्स डिसिजन येत आहेत आणि बाहेरचे अंपायर असल्यामुळे बायस डिसिजन येणं खूप मुश्किल आहे। तर ओमी सूर्योदय चषक ह्याबद्दल लोक आतुरतेने वाट बघतात ह्या चषकाची तर तुम्ही किती एक्साइटेड होतात ह्या चषकाला घेऊन? नक्कीच आपलं आयोजन आहे दमदार आयोजन सगळ्या पोरांची मेहनत इथे दिसते नक्कीच जवळजवळ ते आयपीएल चालू आहे आयपीएल ला लाजवेल अशी टुर्नामेंट नक्कीच नक्कीच आयपीएल मॅच मध्ये सुद्धा हरलेल्या संघाला ट्रॉफी दिली जात नाही
नाही तर काय 120 रन चेज होत नाही 20 ओव्हरी मध्ये. इथे आपली पोरं 60-60 रन मारत आहेत 4 ओव्हर मध्ये. कुठे ना कुठे तरी आयपीएल ला आपल्या प्लेयर्सची गरज आहे. पंच पंच टीम मीटिंग पटापट त्यांना संबोधित मराठी मध्ये कॉमेंट्री करतात तिथे कुणाल दाते सर, त्यांच्या जागी तुम्ही पाहिजे यश. धन्यवाद धन्यवाद. कुठे ना कुठे तरी ओमी ओमी यांचं नॉलेज ज्ञान हे सूर्योदय संघात ट्रान्सफर होत आहे. ते कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी व्हॉट्सअपवर सकाळी पाठवत असत. सूर्योदय चेतन सर सूर्योदय बी हा संघ आणि सचिन इले शेट्टी सर स्वतःच रेडी झालेले आहेत टॉस साठी. ते स्वतः बोलले मॅच साठी ते एवढे आतुर आहेत. त्यांना लवकरात लवकर मॅच खेळायची आणि घरी कुठे ना कुठेतरी चिकन मटनचा आस्वाद घ्यायला त्यांना घरी जायचं. त्यांची बाबूही आलेली आहे. सलामीची जोडी आलेली आहे आशिष उलवेकर आणि राजू दगडे साहेब. नक्कीच सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. यश 56 धाव्यांचं किती 59 धाव्याचं आव्हान आहे. मला वाटतं जवळजवळ कितीची सरासरी आहे 13.5 प्रतिषटकामागे 13 सॉरी 14.50 याच्या ऍव्हरेजने कुठे ना कुठे तरी कॅल्क्युलेशन करून बॅटिंग करावी लागणार साईराज भीला. ओमी ह्या रनाच्या डोंगराला चेस करू शकेल का साईराज का वीर मराठा. निखिल दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय वीर मराठा विपक्ष साईराज बी संघ. दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते आणि दमदार आयोजन पाहायला मिळतोय. चांगला प्लॅटफॉर्म दिलाय चेतन सर यांनी. त्यांची मेहनत तिथे पणाला लावली आहे या स्पर्धेसाठी आहे आणि स्पर्धा इथे यशस्वी होताना दिसतोय. चांगलं आयोजन दमदार आयोजन आहे. बातमा शाळेचा एक ग्राउंड आहे. खांदा कॉलनीसाठी लाभलेलं आहे मैदान आहे. मैदान अक्षरशः गाजून ठेवलंय 2023 मध्ये. खूप टुर्नामेंट इथे खेळले गेले आहेत. चांगलं असं मैदान आहे. भले सर्कल नाहीये पण हाफ सर्कल मध्ये काय टुर्नामेंट रंगतायत. चांगलं आयोजन आहे. एकदम बरोबर ओमी एकदम बरोबर. आणि आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये कळवण्यात येत आहे की सूर्योदय बी संघ हा टॉस जिंकलेला आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण हे निवड. नक्कीच सूर्योदय संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच होणार आहे त्यांची. जवळजवळ 40+ चे खेळाडू त्या संघामध्ये खेळताना दिसतील आपल्याला. नक्की त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटेल जे त्यांच्या सोबत खेळतात. ते चांगला अनुभव आहे. परंतु वळतो मैदानाकडे. गोलंदाजी मार्क आलाय. गोलंदाज कॅप्टन दाबारा पावलं. रन राईट ओव्हर द विकेट ने मारा करतोय. बॅटपूट स्वरूपात चेंडू फिरकावून दिला. चेंडू जाईल का डिकला रिजन मध्ये. चेंडू विसावलाय तो डिकला रिजन मध्ये. दोन धावा येत आहेत. लेगी पंच पहायला मिळतात. शंकर गोवारी मेन पंच पहायला मिळतात. ते म्हणजे मेन पंचांच्या भूमिकेत म्हणजे हेमंत तावडे सर. चांगले पंच जाणे माने पंच म्हणून त्याची ख्याती केली जाते. आणि लेगी लेगी आपले फेवरेट टॉंग जो आजकाल लयच रॉंग व्हायला लागलाय. शंकर गोवारी दुसरा बॉल बघूया. राजू दगडे साहेब आणि स्विंग अँड मिस. कुठे ना कुठे तरी प्लॅनिंग ची गरज आहे. बॅटिंग इज नॉट अबाउट हिटिंग, इट्स अबाउट प्लॅनिंग. मोठे मोठे स्कोर चेस झालेत. आपण आयपीएल मध्येही बघतो 200 रन हमखास चेस होतात आणि त्यांची प्लॅनिंग. आणि भिरकावून दिलेला आहे शॉर्ट आर्म पुल आणि षटकार. आणि कॅप्टन कुठे ना कुठे तरी लेंथ लाईन भरकटले आणि त्यांनी षटकार घालेला आहे. राजू दगडे आपल्या फॉर्म मध्ये. हँड आय कोऑर्डिनेशनचा गेम आहे त्यांचा. खूपदा आपण बघितलेला आहे कव्हर सोरी सुरेख मारतात लॉफ्टी करतात. त्यांना गेमचा चांगला खासा अनुभव आहे आणि त्यांनाही माहिती आहे ही 60 रन कसे चेस करायचे. कॅप्टन बघूया आता कमबॅक गेंद कशी टाकतो. पहिला ओव्हर पॉवर प्लेचं षटक आणि परत आपण अमोल इथे क्षेत्ररक्षक करत आहे. अच्छी गेंदबाजी हो रही इधर.
बोला जाए तो टॉस जीत कर एक गेंदबाजी का मुकाबला खेल कर रहे ये वीर मराड़ा नहीं है और साईराज भी पर 58 रन की जरूरत है। कुठे ना कुठे तरी बॉलर जसा वेरिएशन करत आहे सर कमेंट्री बॉक्स मध्ये ओमी आपल्या वॉइस बॉक्स सोबत नक्कीच नक्कीच प्रवीण दुगाडे साहेब असे आवाज काढतात। प्रवीण दुगाडे साहेब जाणे माने कमेंटेटर मानले जातात रायगड विभागाचे परंतु आता गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आणि आशिष ने लेदर वाला फटका मारला हा प्रहार किया हे गया सीधा शिवाडा पाव के इधर चिरत कुठे ना कुठे तरी बघण्यात येत आहे की आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सला मानवंदना देण्यात येत आहे। फक्त डायनामाइट कॅफे मध्ये जो बॉल मारे त्याला सौरभ कडन 99% ऑफ पण इथून बॉल सिक्युरिटी पर्यंत पोहोचवला आशिष ने की 99% ऑफ त्यांच्या कॅफे मध्ये। दीपक कुठे ना कुठे तरी धीमी गतीचा बॉलर आहे पण लेंथ लाइन मध्ये अचूक 15 रन शेवटचा बॉल आणि भिरकावलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये महात्मा ग्राउंड याच्या डिक्लेअर झोनचा एक बेनिफिट बॉलरलाही भेटतो तथा बॅट्समनला हा डिफेक्टच आहे तर हा रूल लागू केल्याबद्दल केसीसी आणि जेवढे पण कार्यकर्ते त्यांचं थँक्यू। बॉलरची कुठे ना कुठे तरी मारदाड वाचवलेली आहे तुम्हाला काय वाटतं? यस यस जरूर दुसऱ्या गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज विवेक पहिल्या ओव्हर मध्ये यश आप चुप बैठिए 56 रन की जरूरत है अभी मैं आपको बोलूंगा तभी आप कमेंट्री कीजिए। हम किसी का सुनेंगे नहीं हम किसी को बोलेंगे नहीं। ओके ठीक है फडणवीस साहब आपले हेच बोलतात तर आता आपण दुसऱ्या ओव्हरकडे वळूया। नक्कीच नक्कीच तुम्ही फडणवीस साहेबांचा इथे उल्लेख केला परंतु मी तुम्हाला एक सांगू इच्छितो क्रिकेट और ये राजकारण है ना कभी रंग बदलते है ना समझ में नहीं आता। सही सही बात है सही बात है सही कहे आप यहाँ पे विवेक आप यकीनन गोंद गेंदबाजी पे है विवेक क्या गेंद डाला है यहाँ पे पैड पे लगा है चेंडो लेग साइड पे गया यकीनन एक रन कंप्लीट हुई। विवेक हा एक उत्कृष्ट गेंदबाज आहे त्याला आपण पोदी ग्राउंड वरही बघितलं जिथे सगळे मार खात होते तिथे याने केवल 4 रन दिलेले। सूर्य कसा खाच्यात बॉलिंग करतो बघूया आता साहेबांना कसं बॉलिंग करतो राजू दगडे साहेब वयाची 45 आलेला आहे पण मोठ्या मोठ्यांना लाजवेल अशी बॅटिंग आणि चक बॉलिंग थ्रो बॉलिंगची ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। नक्कीच धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 17 धावा धावपळकावर लागले जात आहेत। विवेक गोलंदाजी मार्गवर आहे लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार याच गोलंदाजाकडून तेच तरार गोलंदाजी होती आहे। वीर मराठा संघाचा हा गोलंदाज आहे 59 धावा 59 धावांचं लक्ष आहे 59 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार पाडणार याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवावं लागेल या फलंदाजांना। नक्कीच आशिष उलवेकरकडे की क्षमता आहे षटकार आणि चौकारांची बेतात गरज असते तेव्हा आशिष उलवेकर साईराज बी संघासाठी येतो आणि नक्कीच सामना जिंकून नेतो। आशिष उलवेकरही ताकद आहे परंतु स्ट्रायकर एंडवर आहे एक फलंदाज तो म्हणजे उजव्या हाताचा खंदा फलंदाज आहे राजू दगडे यांच्याकडे सुद्धा ताकद आहे लांब लांब षटकार मारण्याची यांच्याकडे ताकद आहे परंतु आता गरज आहे या षटकारांची काय करतील आपल्या संघासाठी। विवेक गोलंदाजी मार्गावर बॅटफुटच्या रूपात चेंडू मी म्हटलं जात आला स्लॉट मध्ये पाठवला त्याला पोलीस स्टेशनच्या प्लॉट मध्ये सी मारे शपार चरण कुठे ना कुठे तरी बॉलर वर दडपण होतं की त्याच्यावर फेकीचा ऑब्जेक्शन घेतलेला आहे तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला दिसतील सचिन धोत्रे। 6 धावा आल्या मी तर म्हटलं होतं राजू दगडेच्या बॅट मध्ये ना ती ताकद आहे षटकार ठोकावला गेला मनगडातली ताकद दाखवली आहे आणि या 6 धावे निश्चित धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल
23 धावा धावपळकावर लागला जात आहे. 61 धावाचा पाठलाग करत असताना साईराज बी नाबाजलेला संघ म्हणून ओळखला जातो, परंतु त्यांना टोपण नाव दिलं या संघांनी, तर तो म्हणजे गुरसई बी संघासारखा गणवेश असलेला संघ म्हणजे साईराज बी. परंतु जर उल्लेख करायला गेला तर राजू दगडे काय घणघाती प्रहार करतात याच प्रहाराची गरज आहे. जर तुम्ही अशी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली तर नक्कीच तुम्ही क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश कराल, बक्षीस पात्र व्हाल हीच तुम्हाला गरज आहे. परंतु पाठीराखांच्या आशा तुमच्या फलंदाजीवर आहेत, कशा प्रकारे आशा तुम्ही फेटाळणार नक्कीच बघायला भेटेल. परंतु विवेक हा कसलेला गोलंदाज आहे, 10-12 फलंदाजांना राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल, काय करेल आपल्या संघासाठी नक्कीच जरूर एक षटकार आला. पुन्हा एकदा बॅटपूल स्वरूपाचा चेंडू होता, पॅडवर आदळला, तत्पूर्वी एक धाव कम्प्लीट होईल, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धाव्याच्या मदतीने धावपळ घालतोय, धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 24 धावा धावपळकावर लागल्या जातात यश. 59 धावांचं लक्ष करायचंय, दुसरे षटक प्रगती पथावर आहे. नक्कीच तुम्ही काय बोलू इच्छिता या फलंदाजी बाबतीत? मानलंच पाहिजे दोन्ही बॅट्समनला एकदम कॅल्क्युलेशनने खेळत आहेत, कुठे ना कुठेतरी त्यांच्या टीम आणि त्यांच्या कर्णधाराला मोटिवेशन देणार आहे हे बॅटिंग. आणि जेवढं एका श्वासात ओमी बोललाय तेवढं आयपीएसच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलला असता. कुठे ना कुठेतरी आपल्याला एक आयपीएस भेटला असता आणि आपल्याला ती म्युझिक आणि डीजे ची बॅन आहे ती कुठे ना कुठेतरी तो हटवू शकला असता आपल्यावर. नक्कीच तुमच्या तोंडात साखर पडो, परंतु इथं बॅट ची कडा लागते, गमतीचा भाग होता, दुर्लक्ष करा, वळतो मॅच कडे, बॅट ची कडा लागते. धावपळकावर धावा लागलाय टोटल 25 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. राजू दगडे ऑन स्ट्राईक आहे, परंतु आता ह्या राजू दगडेला षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. विवेक गोलंदाजीवर बॅटपूल स्वरूपाचा चेंडू खणून काढला, स्टेट ऑन द ड्राइव, कार्पेट लेव्हलचा फटका, होईल फरार, चेंडू गेला सी बारे शपार, चौकार. डीजे नाहीये नक्कीच उभा आहे. बाईला बोलवा जी ऑब्जेक्शन घेते आपल्यावर नेहमी. आणि कुठे ना कुठे तरी सूर्योदय चषक हे छोट्यातला छोटा खेळाडू पण तसा तन्मय आता आपण बघत आहोत, स्कोर कार्ड वर बसलेला आहे, तो खेळत नाही, प्रॅक्टिसला रेग्युलर येतो, बट स्कोर कार्ड वर येऊन आपलं योगदान देत आहे. आवड लागते बापाकडेच क्रिकेटची आवड आहे तर मुलाकडे का नसणार. 40+ चे ओपनर आहेत त्याचे बाबा, कुठे ना कुठे तरी त्याच्यात ही झलक दिसत आहे. 11 बॉल बॅटपूट स्वरूपाचा चेंडू होता, नक्कीच लेग साईडच्या दिशेने गटवलाय, तत्पूर्वी एक धाव कम्प्लीट होईल. दुसरा षटक संपलाय, दोन षटक समाप्तीनंतर धावपळ घालतोय, धावपळकावर 30 धावा लागल्या जात आहेत. आता गरज आहे ती म्हणजे 26 धावांची. तुला काय वाटतं ओमी पुढच्या 29 धावांची गरज आहे, तर तुला काय वाटतं चेज होती? 12 चेंडू 29 धावा मित्रा क्रिकेट आहे. क्रिकेट हा असा खेळ ना जिथे काय घडेल काय बिघडेल याचा काही नियम नाहीये. जवळजवळ तू बघायला गेला तर पोती ग्राउंडवर 6 चेंडू आणि 37 धावांची गरज होती. त्या गोलंदाजाने पहिला चेंडू ब्लॉकल टाकला तेव्हा एकच धाव आली, नाही निर्धाव आला, नंतर दुसऱ्या चेंडूवर 9 चेंडू होता, तो षटकार ठोकवला. तसे 6 षटकार करण मडवे याने खरून काढले, 6 षटकार ठोकवले आणि सामना जिंकवला होता. प्रेक्षकांना जवळजवळ बघायला गेलं तर हरला असा सामना होता तो, म्हणजे 6 चेंडू आणि 37 धावा मुणकीत नव्हत्या, परंतु त्या खेळाडूने करून दाखवला. हा मित्र क्रिकेट आहे, क्रिकेट मधील काय घडेल काय बिघडेल याचं काही नेम नाहीये. जसं जर बघायला गेलं तर कडा आणि ढवलेपाडा असा संघ चालू होता, मॅच चालू होता, सेमी फायनलचा सामना कुठे? बदलापूरला. बदलापूर विभागात 6 चेंडू आणि 1 धावांची गरज होती तेव्हा त्या अंडर 19 खेळाडूने 6 चेंडू निर्धाव फेकले होते. कुठे ना कुठेतरी टॅलेंट, टेनिस क्रिकेट मध्ये टॅलेंटची कमी नाही आहे आणि तसंच टॅलेंट आपल्या खांदा कॉलनी केसीसी यांनी सगळ्यांना वर आणलेलं आहे की इंटर खांदा कॉलनी टीम्स खेळतील. नक्कीच क्रिकेट आता खूप पुढे गेली आहे मित्रांनो. जसं लेदर मध्ये जास्त प्राधान्य दिला जात नाही आता टेनिस मध्ये प्राधान्य दिला जातोय, जो तो टेनिस क्रिकेट कडे वळला जातोय. वळतोय सामन्याकडे, 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. बॅटपूल स्वरूपाचा चेंडू होता परंतु बॅटची एज लागते, नैसर्गिक अडथळा मैदानामध्ये चेंडू राहतोय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल.
तर आशीष आणि तटकरे हे खूप अनुभवी गेंदबाज आहेत, बघूया ब्लॉक मारतायत का त्यांची। आणि परत एक गुडलेनचा चेंडू डिप झाला, सुरेख अशी गोलंदाजी करत आहे। आता ओव्हर टू ओमी, चांगली गोलंदाजी करतोय तटकरे। आशिष याला बांधून ठेवलंय, आशिष याच्याकडे खासा अनुभव आहे, नक्कीच लेदर क्रिकेटचा खूप पुरेपूर अनुभव आहे या फलंदाजाकडे। आता त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसेल का, परंतु आता गरज आहे फुटबॉल सारखा दिसण्याची, आउट ऑफ द पार त्याला पार करायचे चेंडू, परंतु आता गरज येते म्हणजे 10 चेंडू आणि 28 धावेची। पॅडवर चेंडू आदळतोय, चांगला चेंडू पहा मिळाला, लोअर पुलटा स्वरूपाचा चेंडू पहा मिळाला। स्वतःवर निराश आहे आशिष, कारण की पुलटा स्वरूपाचा चेंडू होता, जर बॅटला कनेक्ट झाला असता तर नक्की 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु निराश, एकच धाव आली, एकच धावेवर समाधान मानावे लागेल। धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 31 धावा, 31 31 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत। तटकरे गोलंदाजी मार्कवर आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट ने मार करेल। बॅटपूर स्वरूपाचा चेंडू होता, पुन्हा एकदा बॅटची एज लागते आहे, डिक्लरेशन मध्ये धाव जाते आहे, धाव धावकावर धावा लागल्या जात आहेत ते म्हणजे 33। नक्कीच सुंदर स्पर्धा आहे, सूर्योदय स्पोर्ट्स क्लब आयोजित सूर्योदय चषक केअर बायोमेडिकल ही 15 वर्ष हेल्थ केअर इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहे। पेटेंट पेशंटला ना घरी करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे ऑक्सिजन मशीन, हॉस्पिटल बेड, व्हेंटिलेटर इत्यादी उपकरणे, तसेच संपूर्ण आयसीयू सेटअप घरी तयार करून देणे, अशा सेवा केअर बायोमेडिकल कडून केले जाते। नक्कीच विकेट प्राप्त होते, आशिष उल्वेकर बॅक टू द पवेलियन। हॉस्पिटल मध्ये लागणारे सर्व प्रकारचे बेड, व्हेंटिलेटर, मॉनिटर, ऑक्सिजन मशीन देखील केअर बायोमेडिकल कडे उपलब्ध आहेत, व संपूर्ण मुंबई, नवी मुंबई, पुणे, सांगली, मिराज, कोल्हापूर आणि कोकण येथे सर्व सुविधा उपलब्ध करून मिळतील। नक्कीच अशा जर सुविधा तुम्हाला पाहिजे असतील घरपोच, तर नक्कीच संपर्क साधा, नंबर नोट करा 9223377563 बायोमेडिकल। नक्कीच त्यांनी सुद्धा आपल्याला या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केली आहे, त्यांच्या हार्दिक अभिनंदन आहे या स्पर्धेमार्फत। परंतु चांगली गोलंदाजी तटकरे यांच्याकडून पाहायला मिळते, जवळजवळ धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल 33। मनीष पाटील स्ट्रायकर एंड ओव्हर आहे, मनीष पाटील मध्ये जी क्षमता आहे ना ती आता त्याला पाणाला लावावी लागेल। खासा अनुभव आहे ग्रामीण क्रिकेट मध्ये, बलवली संघांकडून योगदान देतो, परंतु आता साईराज बी संघाकडून योगदान कशा प्रकारे पार पडेल याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवावं लागेल। पुलटा स्वरूपाचा चेंडू होता, स्टेट ऑन द ड्राईव्ह पहायला मिळाला, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू विसावला, तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव कम्प्लीट। धावपळकावर धावा लागल्या गेल्या टोटल किती 34 धावा। सूर्योदय स्पोर्ट्स क्लब आयोजित सूर्योदय चषक 2023 चांगलं असं आयोजन नियोजन आहे, आणि या नियोजनामध्ये आयोजनामध्ये मेहनत पोरांची पणाला लागली आहे, त्याला साजेल अशी मला वाटतं आपल्याला स्पॉन्सर्स लाभलेत ते म्हणजे सूर्योदय चषकासाठी SRN म्हणजे दिब्रे कंपनी यांच्याकडून 6,500 रुपयाची देणगी दिली गेली आहे, परत RCC यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी दिली गेली आहे, श्री यांच्याकडून श्रीकास्पदे यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी दिली गेली आहे। 6 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे मित्रा, 6 चेंडू 25 धावांची गरज आहे। नक्कीच मिलन ट्रेडिंग यांनी सुद्धा आपल्याला 5,000 ची मदत केली या स्पर्धेसाठी आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे। सोहेल यांनी सुद्धा 2,000 ची आर्थिक मदत केली आहे, परत भूषण यांनी पण सुद्धा 2,000 ची आर्थिक मदत केली आहे, सूर्योदय गणेश मित्र मंडळ यांनी 5,000 ची आर्थिक मदत केली आहे, इंटेरियर डिझाईन स्टुडिओ, परत डायनामाइट कॅफे, मधुकर देवकर, सौरभ, परत संतोष पगारे आणि अभेश यांनी सुद्धा आर्थिक मदत केली आहे, निलेश शिंदे यांनी, परत विशाल पाटील, विनोद, मुकुंद कांबळे, राजेंद्र काकडे, परत दशरथ मात्रे, रोहित कोहली, अभिषेक बोपी, विचारे, परत फडके काका, घनश्याम जाधव यांनी सुद्धा या आर्थिक मदत केली आहे या स्पर्धेसाठी, आणि ही स्पर्धा उत्कृष्ट अशा प्रकारे लढत आहे, म्हणजे सूर्योदय स्पोर्ट्स क्लब आयोजित सूर्योदय चषक 2023 पर्व दुसरे दमदार आयोजन पाहायला मिळते, आणि यांची आर्थिक मदत ती म्हणजे खूप काही सांगून जात, त्यांचं या स्पर्धेमार्फत आपल्या हार्दिक स्वागत आहे।
नक्कीच सहा चेंडू आणि 25 धावेची गरज आहे मित्रा, सहा चेंडू 25 धावेची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे नितीन हांबरे, याच्याकडे ताकद आहे. परंतु फलंदाज आहे ना फलंदाज मनीष पाटील, मनीष पाटील सुद्धा या धावा ठोकू शकतो. कसं वाटतं तुला? बॉलर बघायला गेले तर रेग्युलर बॉलर नाही आहे, बट तो आपल्या फलंदाजासाठी जाणला जातो. अंपायर अंपायर विनंती आहे की फटाफट सामना चालू करावा, आपल्याला अजून काही सामने करवायचे. फायनल आपल्याला अंधारात करावा लागेल, तुम्हाला बॉल दिसणार नाही, चालेल का? शेवटचा शेवटचा आणि आखरी ओव्हर लेकर नितीन आमरे मनीष उनको फेस करेंगे. हांबरे गोलंदाजीसाठी आहे नितीन हांबरे, परंतु सहा चेंडू 25 धावांची गरज आहे. मित्रांनो क्रिकेट आहे, जाऊ नका कुठे, खचाखच बारावा स्टेडियम. चांगलं योगदान दिलंय प्रेक्षकांनी सुद्धा, परंतु प्रेशर प्रेशर इथे दिसतो या गोलंदाजावर. नक्कीच पहिला चेंडू वाईट फेकला गेला आणि एक टिकला रिझन मध्ये, अशा रीतीने दोन धावा मिळतील. समीकरण राहिलं सहा चेंडू आणि 23 धाव्यांचं, सहा चेंडू 23 धाव्याचं समीकरण आहे. स्ट्रायकर एंड वर मनीष पाटील, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितीन हांबरे आणि नॉन स्ट्रायकर एंड वर तो म्हणजे राजू दगडे. काय करेल आपल्या संघासाठी मनीष पाटील, सहा चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. बॅटफू स्वरूपाचा चेंडू आला प्लॉट मध्ये, आला स्लॉट मध्ये, पाठवला त्याला बाजूच्या प्लॉट मध्ये. AK-47 तर बघायला गेलं तर सोपं इक्वेशन आहे. मनीष पाटील प्रॅक्टिस मध्ये सहा बंधन चार बाहेर मारतात, त्यांना सहा बंधन आता चार बाहेर मारायचे. जिथे गरज तिथे मागे काय केलंय तुम्ही, याला काही महत्व नाहीये. तुम्ही आता काय कराल याला सगळं महत्व आहे. जर तुम्ही मॅच जिंकवली तर तुम्हाला डोक्यावर घेणार, परंतु जर तुम्ही मॅच हरवली तर तुम्हाला लाथ मारत घरी पाठवणार. बरोबर, आता तुम्हाला काय करताय आणि आता तुम्ही काय करताय याला सगळं काही महत्व आहे. समीकरण राहिलंय पाच चेंडू आणि 17 धावेची, पाच चेंडू 17 धावेचं समीकरण. मनीष पाटील आपल्या फलंदाजीवर सामना जिंकून देईल का? नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकवला गेला. नितीन आंबरे कसलेला गोलंदाज आहे, नितीन आंबरे पण बोलेल मी सुद्धा कमी नाहीये, मी पण मॅच सुद्धा आणू शकतो. पुन्हा एकदा शॉर्ट पिच सरोवराचा चेंडू आला स्पॉट मध्ये, पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. तर कुठे ना कुठेतरी 14 रन, दोन चेंडू फेकलेले आहेत, 14 रन खर्च केलेले आहेत. प्रेशर पूर्ण शिफ्ट झालेला आहे बॉलरवर. आता बॅट्समनला मला वाटतं फुटबॉल दिसायला लागलाय. मित्रा मी तुला म्हटलंच होतं की क्रिकेट आहे मित्रा, क्रिकेट मध्ये काय घडेल काय बिघडेल याचं काही नेम नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार या फलंदाजाने ठोकवला गेला. आता गरज राहिले ती म्हणजे चार चेंडू आणि 11 धावेची, चार चेंडू 11 धावेचं समीकरण इथे पहा मिळतोय. जवळजवळ सामना सोडला नव्हता या साईराज बी संघाने, कारण की साईराज बी संघाला माहितीये माझा फलंदाजा जो मैदानात दाखल आहे तो म्हणजे मनीष पाटील. मनीष पाटील कडे का ग्रामीणचा अनुभव आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण दाखवतोय नितीन हांबरे. परंतु नितीन हांबरेने सुद्धा आशा सोडली नाही, नितीन हांबरे सुद्धा कसलेला गोलंदाज आहे अशा सोडलेला नाही. बॅटफुट स्वरूपाचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने कट होत आहे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होईल, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात दोन धावा कंप्लीट होतील. गाचा क्षेत्ररक्षण पहा मिळतोय. तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव पूर्ण होईल. चौथी धावेला ट्राय करताय, चौथी धाव पूर्ण होईल नक्कीच. राईट रनिंग बिटवीन द विकेट पहा मिळाला, तेज तरार रनिंग पहा मिळाली. चार धावा कंप्लीट होत आहेत, चार धावेच्या मदतीने धाव फळक घालतोय. धाव फळकावर धावा लागल्या गेल्या, टोटल 52 धावेची गरज येते म्हणजे आता 7. कुठे ना कुठे तरी आपल्याला बघायला लागेल की स्टॅमिना, ह्या दोन बॅट्समनचा स्टॅमिना आणि त्यात एक 40+ चा खेळाडू आहे. चार कीज मित्रा इथे एटीएम ओपन होतोय. जर मनीष पाटील याने सामना जिंकवला तर बारके यांच्याकडून तब्बल 5001 रुपयाचा पारितोषिक आहे. 5000 कशाला हवी ती गव्हर्नमेंटची नोकरी, कशाला हवी ते यूपीएससी एक्झाम. तुम्ही एका शॉट वर 5000 रुपये भेटतायत तुम्हाला. बारके यांच्याकडून, परंतु नितीन आंबरे कसलेला गोलंदाज आहे मित्रा. म्हटलं जात तुला नितीन आंबरे कड कसा अनुभव आहे. नितीन आंबरे सदासदी या दावा करून देणार नाहीये. निर्धाव चेंडू जी सांगता, ब्लॉक स्वरूपाचा चेंडू पहा मिळाला. आता समीकरण राहिलं ते म्हणजे
दोन चेंडू आणि सात धाव्यांची गरज आहे, दोन चेंडू सात धाव्यांची गरज आहे. आती तिथा सामना पहा मिळतोय वीर मराठा विपक्ष साईराज बी. नक्की जर साईराज बी संघाने नाणेफेकी जर कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता, परंतु तशात तसे उत्तर दिलं ते म्हणजे वीर मराठा संघाने एकोणसाठ धाव्याचं लक्ष पार पडत असताना धावपळकावर धाबा लागला गेला. टोटल 52 धावा. कंपल्सरी चेसिंग इथे पहा मिळतोय. नक्कीच इंटरनॅशनलचे रूल्स इथे फॉलो करावे लागतील तुम्हाला. आता दोन चेंडू सात धाव्यांची गरज आहे, दोन चेंडू सात धाव्यांची गरज आहे. एक चांगल्याशी लढत पहा मिळते. दोन्ही संघाचा आता फासल्या फासफूस फासफूस करत असतील मला वाटतंय. नक्कीच ज्याला हृदय विकाराचा त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही ही मॅच बघू नका. हाय वोल्टेज सामना पहा मिळतोय. दोन चेंडू सात धावेची गरज, सात धावा, दोन चेंडू सात धावा. नितीन हांबरे गोलंदाजी मार्कवर ब्लॉक स्वरूपाचा चेंडू टाकला, खणून काढला, स्ट्राईक आपल्यासाठी घेईल का? एकच धाव करायला लागेल. आता स्वतःवर स्ट्राईक ठेवले ती म्हणजे जुना जाणता खेळाडू तो म्हणजे राजू दगडे स्ट्राईकर एंड. बर सिनियर प्लेअरने इथे जबाबदारी घेतलेली आहे आपल्या टीमला पार पाडायची. एक बॉल नक्कीच यश तुम्ही थांबा. आता आहे आय वोल्टेज सामना पहा मिळतोय. एक चेंडू सहा धाव्यांची गरज आहे. कॉल वर कॉल येत चाललेला आहे, एटीएम उघडलेला आहे बघूया. आणि अंपायर ने आपला फोन काढलेला आहे, कुठे ना कुठेतरी त्यांना या वोल्टेज सामना बघून मजा आलेली आहे. चित्त थरारक, हार्ट अटॅक तुम्हाला अगर. नक्कीच नक्कीच जर राजू दगडे यांनी षटकार मारला तर बारक्या यांच्याकडून पाठीमागे पार्टी आहे. पोलीस असल्यामुळे ते पार्टी घेणार नाही. मला वाटतं ड्रीम इलेव्हनला, मला वाटतं ड्रीम इलेव्हनला पैसे लागले बारक्याला, तरच नुसतं पैसा उधळतोय. त्यांनी सगळ्यात मोठी टुर्नामेंट जिंकलेली 15,000 रुपये रोख रक्कम घरी घेऊन गेलेत. 5,000 रुपये ते इथेच खर्च करणार होते. नक्कीच त्यांच्या घरात 10 कूलर आहेत, 10 कूलर कुठं कुठं ठेवलेत का माहित. परंतु आता हा एक गमतीचा भाग होता, परंतु आता एक चेंडू आणि सहा धाव्यांची गरज आहे. एक चेंडू सहा धाव्यांची गरज. वादळ आलाय मैदानात. सूर्योदय चषकाची हीच काशी येते. लोक सूर्योदय चषकाची का वाट पाहतात याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला मैदानात दिसतोय. एक चेंडू सहा धाव्यांची गरज. नितीन हांबरे गोलंदाजी मार्गवर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल, राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल, मारा करेल तो म्हणजे नितीन हांबरे. बॅटफूट स्वरूपाचा चेंडू, परंतु पंच मॅच संपला नाहीये मित्रांनो, मॅच संपली नाहीये. अजूनही मॅच मैदानात चालू आहे. पंच वळतायत, पंच सांगतायत की हा चेंडू स्वेअर आहे. पंच बाहेरून आले आहेत मित्रांनो, पंच कोणाचे नसतात, पंचांचा स्वतःचा डिसिजन असतो. नक्कीच तुम्ही मान्य करा. नक्कीच नो नो रूल्स बाय. एक चेंडू पाच धाव्यांची गरज आहे, अंतिम राहील. एक चेंडू आणि पाच धाव्यांची गरज आहे. मित्रांनो सहकार्य करा, स्वतःच्या हिमतीवर मॅच जिंकवा. नक्कीच तुम्हाला थर्ड अंपायर इथे नाही घेतलं जाऊ शकत, कारण की पहिल्याच मॅच पासून तुम्हाला रूल्स फॉलो करावे लागतील. पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला सांगितलं गेलंय रिव्ह्यू सिस्टम नाही आहे ते. एक चेंडू पाच धाव्यांची गरज आहे मित्र. तर अंडर प्रेशर आलेला आहे नितीन, कुठे ना कुठेतरी त्याला ह्या बॉलने डिमोटिवेट केलं असेल, पण आता त्याला फ्रेश स्टार्ट करावा लागेल. तुला म्हटलं होतं नितीन आमरे कसलेला गोलंदाज आहे मित्र, सदा सदी सामना जिंकून देणार नाही, कारण की आता समीकरण राहिले ते म्हणजे एक चेंडू पाच धाव्यांचा. त्याच जागी त्यांच्या समोर आहेत राजू दगडे, अनुभवाची खान. 45 मधले 20 वर्ष त्यांनी आपल्या या मैदानाला समर्पित केलेले आहेत. नक्कीच नक्कीच एक चेंडू पाच धाव्यांची गरज आहे. एक चेंडू पाच धाव्यांची गरज आहे. आय वोल्टेज सामना पहा मिळतोय. अंडर प्रेशर आहे दोन्ही टीम, कुठे ना कुठेतरी फिल्डिंग कंटिन्युअसली चेंज होत आहे. अंपायरला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बॉलरचं प्रेशर मोकळं करावं आणि आमचंही प्रेशर मोकळं करावं. शेवटचा चेंडू राजू दगडे साहेब आणि फ्लॅट मारायला बघूया काय होते. कॅच कॅच ड्रॉप, पण इथे इझी मॅच जिंकू दिलेली नाही आहे. दोन्ही टीम वेल प्लेड. साईराज बी कुठे ना कुठेतरी थोडासा कमी पडलेली आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये त्याचे 4 धाव आले, तिथे एक षटकार आला असता कुठे ना कुठेतरी भरून निघाल असत. साईराज बी यांनी कुठेही जायचं नाही. सन्मान चिन्ह सूर्योदय चषकाची हीच खासियत आहे की हरणारा पण खुश होऊन जातो आणि जिंकणारा तर ऑब्व्हियसली खुश होतो.